धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री श्री गिरीशभाऊ महाजन हे धुळे जिल्ह्यात प्रजासत्ताक कार्यक्रम निमित्ताने विविध कार्यक्रमाचे लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री यांना या निमित्ताने महाराष्ट्र कुंभार समाजाचा जिव्हाळा प्रश्न व संत शिरोमणी गोरोबाकाका मातेकाल बोर्डची स्थापना लवकरात लवकर करून मंजूर करण्यात आलेले निधी रुपये 25 कोटी तातडीने समाजाला मिळावा यासाठी मागील सर्व संदर्भाचे प्रति पेपर पात्रांत तसेच लोकप्रतिनिधी यांनी दिलेले आश्वासने सर्व संदर्भ पुराणिशीत तसेच विटाभट्टीसाठी रितसर परवानगी देण्यासंदर्भात 10 वर्षीय शासन निर्णय प्रति वेळोवेळी राज्यभर देण्यात आलेल्या नियोजनाच्या प्रति प्रसिद्ध झालेल्या बातम्या कात्रणाचे 264 पानी सदर दोन्ही प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी समक्ष भेटून चर्चा देखील केली. विधानसभा निवडणुकपूर्वी प्रश्न निकाली काढण्यात यावे अन्यथा 26 जानेवारी 2025 रोजी आत्मदहन करण्याच्या बाबतीत लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे. सोबत श्री प्रवीण दाढे, श्री विलीन कुंभार, श्री प्रकाश कुंभार, सोबत श्री सुरेश बाळकर, श्री प्रवीण दाढे, श्री मिलिन कुंभार, श्री प्रकाश कुंभार, श्री गोपाल वाघ, श्री सुनील नावरकर, श्री हिम्मत चित्ते, राहुल कुंभार, श्री पंकज कुंभार, श्री विठ्ठल कुंभार, सचिन बच्चाव, श्री रवींद्र व मंगेश कुंभार, श्री अक्षय चव्हाण, इतर समाज बांधव, श्री महाजन साहेब यांनी लवकर प्रश्न बाबतीत प्रयत्न करतो असेही सांगितले. त्यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष श्री गजानभाऊ अंपळकर व खासदार सुभाष भामरे आणि श्री सुरेश बाळकर व इतर बांधव उपस्थित होते. आमचे मोठे बंधू चंद्रकांत बापू सोनार, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयश्रीताई.